शहराला वादळ आणि पावसाची चाहूल। शहर आणि परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाळी हवामान तयार झाले असून त्यामुळे शहरावर वादळाचे ढग दाटल्याचे दिसून येत आहे। सध्या चर्चेत असलेल्या तौते या चक्रीवादळाचा फटका बेळगाव शहर परिसराला देखील जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे। शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने शहरात अधूनमधून हजेरी लावली आहे। शनिवारी सकाळी पुन्हा ढग दाटून आल्यामुळे पावसाळी हवामान तयार झाले आहे। सध्या वळी पावसाचे दिवस असतानाच मान्सूनच्या आगमनाचे वातावरण निर्माण झाले आहे। तशातच गुजरात महाराष्ट्र या राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्याचा काहीसा परिणाम बेळगाववर देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे शहराचे हवामान गारठले आहे। सध्या कोरोनाच्या दिवसात लॉकडाऊनमुळे नागरिक घरामध्ये बसून आहेत। तशातच या बदलत्या हवामानाचा परिणाम देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे।